आंबेडकरी विचारधारा ही जगातील सर्वात विकसित विचारधारा आहे, परंतु असंही नाही की सर्वच आंबेडकरी अनुयायी बाबासाहेबांच्या विचारांवर चालतात। बाबासाहेबांनी त्यांच्या उभ्या आयुष्यात कधीही व्यसनाला जागा दिली नाही, ते व्यसनाचे कडवे विरोधक होते। याविषयी सांगताना बाबासाहेब म्हणतात, मी विलायतेला अनेक वेळा गेलो पण अजून दारू प्यायलो नाही, विडी प्यायलो नाही, मला कसलं व्यसन नाही, पुस्तक आणि कापडा या गोष्टी मला अधिक प्रिय आहेत, शील संवर्धन हा गुण माझ्यात मोठ्या प्रमाणात आहे, हे मला सांगायला फार अभिमान वाटतो। जरी माझी आज 40 उलटून गेली असली तरी मी 24 तासापैकी 18 तास अजूनही खुर्चीवर बसून काम करीत असतो। अलीकडच्या तरुणाला तर अर्धा तास तो सारखा बसला की चिमट्याच्या चिमट्या तपकीर नाकात कोंबावी लागते, नाहीतर सिगरेट ओढीत हातपाय ताणून काही काळ पेंगल्याशिवाय उत्साह येत नाही। मला या वयातसुद्धा यापैकी कशाचीही गरज भासत नाही। बाबासाहेब व्यसनाचा फार तिरस्कार करत होते। बाबासाहेबांनी आपल्याला जो बौद्ध धम्म दिला त्याच्या पंचशीलातील 5व्या शीलात असं म्हटलेलं आहे, सुरा मेरय मज्ज पमाद ठाना वेरमणी सिखा पदंग समाधियामी। याचा अर्थ, मी मद्यपान त्याचप्रमाणे मोहात पडणाऱ्या इतर मादक पदार्थांच्या सेवनापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करीत आहे। म्हणजेच बुद्धाने सुद्धा सांगितलेले आहे की व्यसनापासून अलिप्त राहण्यातच आपले हित आहे, तरीही आपण व्यसन सोडायला अजून तयार नाहीत। एवढेच नाही तर बाबासाहेबांनी आपल्याला ज्या 22 प्रतिज्ञा दिल्या त्या प्रतिज्ञांमधील 17वी प्रतिज्ञा अशी आहे की मी दारू पिणार नाही। विचार करा, ज्या बाबासाहेबांमुळे आपलं अस्तित्व आहे, ज्या बाबासाहेबांना आपण देवापेक्षा श्रेष्ठ मानतो, त्यांनी वेळोवेळी व्यसनाचा तिरस्कार केला आणि आपण त्यांचे अनुयायी असून अजूनही व्यसनाच्या विळख्यात आहोत। बाबासाहेब म्हणतात, नेत्याचे चारित्र्य हे स्वच्छ असले पाहिजे, अन्यथा ते आपले कर्तव्य पूर्ण करू शकत नाहीत। सध्याच्या स्थितीत काही उच्च शिक्षित लोकांकडे पाहिले तर प्रज्ञा आहे पण शील नाही अशी अवस्था आहे। आयुष्याच्या वाटेवर आपल्याला वेळोवेळी बाबासाहेब आठवतात, पण मादक पदार्थांचे सेवन करताना आपल्याला बाबासाहेब का आठवत नाहीत हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे, आणि बाबासाहेबांच्या विचारांची ही विटंबना आता थांबली पाहिजे।